खरं तर म्हणजे याचं कारण काय होतं की इथं खूप माझे जुने सहकारी मित्र कार्यकर्ते सगळ्यांनी मला इथं बोलवलं. मी पूर्वीपासून पवार साहेबांबरोबर फिरत आलो आहे, म्हणजे कॉलेज माझं झाल्यापासून मी साहेबांबरोबर सगळीकडे फिरत आलो आहे. त्याच्यामुळं आता पक्षाचं नवीन कार्यालय इथं झालं, त्याच्यामुळं मला वाटलं की जाऊ आपण एकदा तिथं भेट देऊ, सगळ्यांना भेटू, बघू नवीन कार्यालय कसं आहे, कार्यकर्ते कसे आहेत. आणि म्हणजे मी सहज असं बोलता बोलता कार्यकर्त्यांना सांगितलं की मी इथं येऊन जातो, पण त्याचं एवढं मोठं काहीतरी होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आणि कार्यक्रम पण आपला अचानक ठरला, म्हणजे एक दोन तीन दिवसातच म्हणजे सहजपणे मी बोलून गेलो की ठीक आहे मी येतो, कार्यालय आपण बघू. आणि मी बारामती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार च्या टीमला सगळ्यांना सांगू इच्छितो की हे कार्यालय खरंच तुम्ही खूप चांगलं केलं आहे. आणि जे पवार साहेबांचं जे पहिलं पक्षाचं ऑफिस होतं इथं शारदा प्रांगणात पूर्वीचं, आता ते रेनोवेट केलं आहे, पण पूर्वीचं ऑफिस कसं होतं, बरेच वर्ष ते तसंच होतं. आणि ह्या ऑफिसला बघून मला त्या कार्यालयाची आठवण आली. आणि जसं त्या वेळेपासून राष्ट्रवादी बारामतीमध्ये वाढत गेली, असं हे ऑफिस बघून आणि आजची गर्दी बघून असं वाटतंय की परत एकदा त्याच जोमाने पक्ष इथं वाढेल. आज तुम्ही मला सगळ्यांनी इथं बोलवलं त्याबद्दल मी आभारी आहे आणि मनापासून मी काम करीन. सगळ्यांचं धन्यवाद. एकतर युगेंद्र हा एक हुशार मुलगा आहे, तो अमेरिकेतूनही शिकून आलेला, अतिशय सुसंस्कृतपणे आणि चांगल्या पद्धतीने तो व्यवसायही उत्तम पद्धतीने करतो. आणि त्याच्यामुळे तो जर गाठीभेटी घेत असेल तर त्याच्यात गैर काय. तुमचा प्रचार करणार असल्याचं नाही, माझा जर तो प्रचार करणार असेल तर मला मनापासून आनंदच होईल, कारण का ते एक अतिशय धोरणात्मक, त्याला विषयांचा प्रचंड अभ्यास आहे. युगेंद्र एक अतिशय उत्तम फॅक्टरीही चालवतो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांशी त्याची नाळ अतिशय जवळून जोडलेली आहे. आणि त्याचबरोबर तो शेतीही चांगली करतो, तो कारखानाही चांगला बघतो. तो माझ्या भावाच्या बरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने माझ्या भावाला व्यवसायामध्ये प्रचंड मदत करतो. अतिशय सुसंस्कृत उच्च शिक्षित हा मुलगा, शेतीची त्यांनी जी नाळ जोडली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.